आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी शासनानं विशेष मदत करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. इचलकरंजी इथं आयोजित वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शनाच्या भेटीदरम्यान ते बोलत होते. इचलकरंजी इथं डीकेटी आणि रोटरी क्लब सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक दर्जाचं वस्त्रोद्योग यंत्रसामग्री प्रदर्शन टेक्सपोजर 2018 आयोजन करण्यात आलंय. 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला देशविदेशातील तज्ज्ञांबरोबरच अनेक उद्योजकांनी भेटी दिल्या. इचलकरंजीचा एक्सपोर्ट सिटीकडे सुरू असलेला प्रवास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक मशिनरीचं या प्रदर्शनातील सादरीकरण वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणारं ठरतंय. त्यामुळे प्रदर्शनाला भेट दिलेल्या सर्वच मान्यवरांसह सहभागी झालेल्या देशविदेशातील कंपनींच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केला. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी या प्रदर्शनाला भेट दिली, प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. गेल्या काही वर्षापासून वस्त्रोद्योग संक्रमणावस्थेतून मार्गक्रमण करतोय, पण बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं अपरिहार्य आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचं हे प्रदर्शन वस्त्रोद्योगासाठी नक्कीच लाभदायी ठरेल असं त्यांनी नमूद केला. तसंच उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. ज्या पद्धतीने काळ बदल चाललेला आहे, आधुनिक मशिनरी इथं येत आहे, खूप मोठमोठ्या बदल किंवा डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू शकतो ते इथं पाहायला मिळतात. आज एक्सपोजरमध्ये फिरत असताना एक मनस्वी आनंद मला होतोय की एखादं इंटरनॅशनल फेअर असावं अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलं आहे, तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्या प्रदर्शनाला आणि तुम्हाला संयोजकांना मी 100 मान देतो. दैनिक पुढारीचे योगेश जाधव यांनी रोटरी सेंट्रल आणि डीकेटीईच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी डीकेटीईचे प्राचार्य डॉ पी व्ही कडवले, रोटरी सेंट्रलचे अमरीश सारडा, नितीन धूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.